महाराष्ट्रामध्ये दहीहंडी उत्सवाचा आनंद आता शिगेला पोहोचलेला आहे. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलं जातं. असंच आयोजन पुण्यामध्ये हुतात्मा बाबू गेनू मित्रमंडळाने केलेलं आहे आणि हे मित्रमंडळ म्हणजे पुण्यातलं सर्वात मोठी दहीहंडी असणारं मित्रमंडळ आहे. त्याचेच अध्यक्ष बाळासाहेब मारणे आपल्यासोबत आहेत. सर, कसं नियोजन केलं तुम्ही ह्या दहीहंडीचं आणि काय सांगाल याबद्दल? पुणे शहरातली नव्हे तर महाराष्ट्रातली मानाची दहीहंडी आहे. ब्रिटिश काळापासून ह्या दहीहंडीला उत्सवाला सुरुवात केलेली आहे. ह्या ठिकाणी दहीहंड्याच्या प्रिकॉशनसाठी जे गोविंदा दहीहंडी फोडायला येणार आहेत त्यांचं ह्या ठिकाणी 5 लाखापर्यंत इन्शुरन्स आपण काढलेलं आहे. ज्या ठिकाणी गोविंदा पथक फोडायला उभं राहणार आहे त्या ठिकाणी गाद्या टाकलेल्या आहेत. म्हणजे ते जर समजा पडले तर गाद्यांवरती पडतील अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि संपूर्ण दहीहंडीचा उत्सव जो आहे अतिशय व्यवस्थितपणे प्रिकॉशन घेऊन या ठिकाणी पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्यातलं शिवतेज मंडळ पारंपरिक आहे, ज्यांनी गेल्या अनेक वर्ष ह्या मंडळाची दहीहंडी फोडलेली आहे. पण मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही रात्री 9 वाजता जे पथक पहिलं येईल त्याला ह्या ठिकाणी दहीहंडी फोडायला देतो आणि साधारण 9:30 ते 9:45 ही दहीहंडी पूर्ण फुटलेली असते. सर, हायकोर्टाने निर्बंध घातले होते, आता ते निर्बंध उठवलेत, पण 14 वर्षाची अट हायकोर्टाने घातलेली आहे, तर त्या संदर्भात तुम्ही कशी जबाबदारी घेतली? दहीहंडीचा निर्बंध उठवल्यामुळं या ठिकाणी आपण 7 थराचा थर या ठिकाणी बघताल आणि जो हायकोर्टाने निर्णय दिला होता तो स्वागतार्थ आहे आणि 14 वर्षाच्या खालील मुलाला आम्हीसुद्धा त्या ठिकाणी परवानगी नाकारणार आहोत. कायद्याचं पालन हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्ट अध्यक्ष या नात्याने बाळासाहेब मारणे यांनी आम्ही करणार आहोत. संपूर्णपणे कायद्याचं पालन करून ही दहीहंडी अतिशय उत्साहात साजरी करणार आहोत असंच आपल्याला हुतात्मा बाबूगेनू मंडळाचे अध्यक्ष सांगतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट नारायण सर, अक्षय गावडी, महाराष्ट्र 1, पुणे. Thank you.
बाबूगिनू मंडळ ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब मारणे जमलेल्या सर्व गोपाळ भक्तांचे महाराष्ट्रातील मानाची पहिली अंडी फोडण्यास या ठिकाणी सुरुवात होत आहे. स्टेजवरील सर्वांना विनंती आहे, कृपया पत्रकार आणि फोटोग्राफरांना या ठिकाणी जागा करून द्या, धक्काबुक्की करू नका. गोविंद शिवतेज ग्रुपचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. हुतात्मा बाबूगिनू मंडळ ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब मारणे जमलेल्या सर्व गोपाळ भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. गोविंद गोविंद महाराष्ट्रातील मानाची पहिली अंडी या ठिकाणी बोलणे सुरुवात होत आहे. Thank you.